Am I ready? Okay guys, आज आहे 6 जुलै 2020. आजच्या व्लॉगला सुरुवात करूयात. मित्रांनो, माझं नाव आहे किरण वारणकर आणि तुम्ही पाहताय शेअरिंग माय थॉट्स. गाईज, आज एक वेगळीच बातमी, एक वेगळंच अपडेट मला तुमच्यासोबत शेअर करायचं, म्हणून आज मी इकडे आलो आहे. थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलं असेलच की या बँकेचा परवाना रद्द. सो हे सगळं पाहून तुम्हाला कदाचित वाटलं असेल की यार, शेअरिंग माय थॉट्समध्ये नक्कीच चाललं आहे काय. कधीतरी कधीकधी फ्लूट असते, कधी पियानिका असते, तर कधी रेसिपीज असतात. सो व्हॉट इज एक्झॅक्टली गोईंग ऑन, हो की नाही? तर हा प्रश्न मलासुद्धा पडला होता. काल रात्री मी याच प्रश्नावरती खूप विचार करत होतो की नक्कीच चाललं आहे काय. पण काय झालं ना की कोविड-19 हे जे पॅन्डेमिक चाललं आहे, त्यामुळे मलाच काय, माझ्यासारखे अनेक क्रिएटर्स, मोठमोठे क्रिएटर्स, आपण तर छोटे फक्त 1600 सबस्क्रायबर्स, पण मोठमोठे क्रिएटरसुद्धा घरी बसले आहेत. ज्यांचे ट्रॅव्हल प्लॅन्स होते, खूप त्यांचं पण नुकसान झालं असेल, पण तरीसुद्धा ते पण घरी बसले आहेत आणि ते सुद्धा त्यांच्या परीने जितकं त्यांच्या ऑडियन्सला एंटरटेन करता येईल असं बघतायत. तद्वत माझंसुद्धा तसंच आहे. आपल्या पण चॅनलवरती सुरुवातीला व्लॉग होत होते, आपण पण बाहेर जात होतो, मी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅव्हल करत होतो, अर्थातच आपल्या या व्हिडिओजच्या माध्यमातून तुम्हाला त्या वेगवेगळ्या फिरण्याच्या जागा वगैरे दाखवत होतो. प्रॉपर लाईफस्टाईल व्लॉगिंग होतं, पण आता करणार काय. आता कोविडच्या या पॅन्डेमिकमुळे घरीच बसायला लागतं आणि म्हणूनच घर बसल्या का होईना, वेगवेगळ्या आपल्या हाऊस होल्ड ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते मी आणि निर्मला तुमच्यासोबत शेअर करत असतो. आता दुसरा काय पर्याय नाही, कारण की बाहेर तर जाऊ शकत नाही, विच इज व्हेरी डेंजरस फॉर मी आणि माझं इतर लोकांसाठी सुद्धा. त्यामुळे मी जरी घरी स्वस्त बसलो तरी माझा आतला जो व्लॉगर आहे तो काही स्वस्त बसत नाही, आणि त्यामुळे त्याला तुमच्याशी बोलल्याशिवाय राहवत नाही, त्याला तुमच्याशी गप्पा मारल्याशिवाय राहत नाही, आणि अर्थातच नवनवीन ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर केल्याशिवाय त्याला काही राहत नाही. आणि त्यामुळे पुढचे काही व्हिडिओ, जोपर्यंत लॉकडाऊन उठत नाही, जोपर्यंत कोविडचं हे पूर्ण जे वातावरण आहे ते संपत नाही, तोपर्यंत अशाच या व्हिडिओज माझे जे आहेत ते तुम्ही बघत राहा आणि मला सांभाळून घेत राहा. वळूया आजच्या या टॉपिककडे मित्रांनो. नाही मित्रांनो, पण ही जी अपडेट आहे आजची, जी बाहेर काम चालू आहे, त्याचं काय ना, आता मगाशीच निर्मला बोलली की मगापासून तू इथे बसला आहे, एवढं सगळं छान टाइमपास करतोय, तेव्हा या माणसाचं काम चालू नव्हतं झालं. आणि मित्रांनो, जसं मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलं, ही ते सगळं काय ते कसलं ती मशीन आहे त्याचं काम चालू झालं. सो प्लीज ह्या अशा अनाठाई आवाजाबद्दल मला माफ करा. वेल, तर ही जी बातमी आहे, ही जी अपडेट आहे, ती मी तुम्हाला नेहमीप्रमाणे इथे बसल्या बसल्या मी नाही शेअर करत, कारण की या बातमीमध्ये काही नावं आहेत, काही कॉन्सेप्ट आहेत, त्या मला तुम्हाला समजवायच्या आहेत. तर त्यासाठी मी तुम्हाला नेतो आहे माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती आणि तिकडे आपण बघूयात की नक्की ही काय बातमी आहे, ती कोणती बँक आहे जिचा परवाना रद्द झाला आहे, त्या बँकेमधल्या ठेवीदारांचा किंवा खातेदारांचं नक्की आता काय आहे, आणि त्यांना पुढे नुकसान भरपाई किती मिळणार आहे, ती कशी मिळणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी तुम्हाला आता घेऊन जातो आहे माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती. सो मित्रांनो, या माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती. हे निर्मला, जरा कम्प्युटर लावतेस प्लीज. आज मी तुम्हाला अशी बातमी सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो. ही आहे CKP कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. दिनांक 3/7/2020 च्या नोटीसनुसार CKP कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या ठेवीदार आणि खातेदारांना कळवण्यात येत आहे की CKP कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेचा परवाना दिनांक 30 एप्रिल 2020 रोजी रद्द करण्यात आला आहे. तरी DICGC म्हणजेच डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नियमानुसार ठेवीदारांना आणि खातेदारांना रुपये 5 लाखांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. मात्र त्यासाठी खातेदारांनी आपले KYC म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, त्याचप्रमाणे आपले खाते व ठेवींबद्दलची सुयोग्य अशी माहिती विहित नमुन्यात बँकेच्या शाखेमध्ये सादर करणे अनिवार्य आहे. सदर नमुना अर्ज बँकेच्या खातेदारांना पोस्टाद्वारे पाठवण्यात आलेला आहे, मात्र जर खातेदारांना हा विहित नमुना अर्ज अद्याप प्राप्त झाला नसेल तर तो बँकेच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.ckpbank.net या वेबसाईटवरती उपलब्ध आहे, आपण तो डाउनलोड करून घेऊ शकता.
आता तत्काळ हा नमुना अर्ज मिळवा आणि आपल्या जवळच्या शाखेत जाऊन सादर करा। मित्रांनो, या व्हिडिओ मधील माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर या व्हिडिओला प्लीज एक लाईक जरूर करा। आणि जर आपण आमच्या या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका। आणि ही महत्त्वाची माहिती तुमचं संपूर्ण मित्रपरिवार आणि नातेवाईकांना पाठवायला अजिबात विसरू नका। भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन थॉट सोबत। तोपर्यंत काळजी घ्या, कारण तुमचं माझं आयुष्य असो किंवा आपला हा व्हिडिओ, प्रत्येक क्षण खास हवा।